इथे येऊन एक तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल नक्की आम्ही जाणून घेऊ इच्छितो पाटील साहेब. खरं म्हणजे आज आम्ही या ठिकाणी खास मॅचेस बघण्याकरता इथे आलेलो आहोत. कारण निशिकांत पाटलांनी मला सांगितलं की आज आपल्याला चॅलेंज ग्राउंडवर जायचं आहे आणि भिवंडीमध्ये जो महापौर चषक सुरू झालेले आहेत मॅचेस त्याचा आज आनंद लुटायचा आहे. खरं म्हणजे चॅलेंज ग्राउंडचं इतिहास आहे. मी अनेक वर्ष इथे येतो परंतु आज मी पाहिलं ह्या चॅलेंज ग्राउंडमध्ये खरोखरच विलास पाटलांना छंद आहे, आवड आहे आणि ज्या माणसाला आवड असते तो आपल्या मनापासून काम करत असतो. आणि मी इथं पाहिलं की त्याचं हे ग्राउंड आहे, ते ग्राउंड पाहिल्यानंतर मला खरोखरच आनंद झाला की आपण चांगल्या ठिकाणी ह्या ग्राउंडवर आलेलो आहोत. आणि खरं म्हणजे आपण मॅचेस बघतो, स्टेट लेवलला बघतो, नॅशनल लेवलला बघतो, इंटरनॅशनल लेवलला बघतो. इथं आल्यानंतर मला खूप फिलिंग वाटलं की बाबा खूप चांगलं पद्धतीच्या इथे आयोजन केलेलं आहे. आणि जे आयोजक आहेत त्यांना खरं म्हणजे जेवढं आपण त्यांना कौतुक करू तेवढं कमी आहे. विलास पाटलांना आवड असल्यामुळे हे सगळं होत आहे. आणि खरं म्हणजे इथल्या भिवंडीचा जो परिसर आहे ह्या परिसराला चांगली सेवा आपल्या मार्फत मिळावी म्हणून ह्या चॅलेंज ग्रुप आणि चॅलेंज स्पोर्ट्स ह्यांच्यातर्फे चांगल्या पद्धतीने इथं सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. इथे चांगले खेळाडू इथे खेळण्यासाठी येतात, चांगल्या टीम्स येतात. कारण एकच आहे की इथं आल्यानंतर चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज मिळतात आणि सुरक्षिततेने इथे आपण खेळू शकतो. खरं म्हणजे या शहरामध्ये आज ह्या चॅलेंज ग्रुपने महापौर चषकानी खरं म्हणजे इथे एक सन्मानित केलेला आहे की हा जो महापौर चषक 2021 सुरू केलेला आहे ह्याचा खरोखरच अत्यंत चांगल्या पद्धतीने विलास पाटील आणि ह्या शहराच्या प्रथम नागरिक प्रतिभा पाटील आणि विलास पाटील यांनी जे आयोजन केलेलं आहे इथल्या ज्या परिसरातल्या खेडेगावातल्या ग्रामीण भागातले लोकांना सुद्धा इथे त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. खरं म्हणजे ग्रामीण भाग हा ग्रामीण भागातल्या मुलांना फार फॅसिलिटीज कमी असतात परंतु विलास पाटलांनी इथे चांगली फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. मॅच म्हटल्यानंतर आपल्या टीमबरोबर सगळेच गावातले लोक येत आहेत की मॅच बघण्यासाठी, कारण त्यांना उत्सुकता असते की आपली टीम जिंकली पाहिजे. म्हणून सगळे लोक बरोबर येतात, आपली सगळे गावची मंडळी बरोबर येते आणि बघत असते. कारण 11 प्लेयर इथे ग्राउंडवर खेळत असतात आणि 11 अपोजिटला असतात, परंतु बघणारे प्लेयर असतात, बघणारी जी पब्लिक असते ती 1100 असते. खरं म्हणजे खेळण्यापेक्षा बघणाऱ्यांना खूप बरं वाटतं की आपली टीम जिंकेल म्हणून असं त्यांना असं वाटतंय. प्रत्येकाला वाटत असतं की माझी टीम जिंकली पाहिजे आणि ते आनंद लुटत असतात. खरं म्हणजे मला T20ची आठवण आली, जे आपण आंतरराष्ट्रीय खेळतो T20ची मला आठवण आली. आणि सांगावं असं वाटतंय की T20 जसं लोक मजा घेतात त्याच पद्धतीने आपण इथे ह्या स्टेडियममध्ये येऊन ह्या तुमच्या मैदानात येऊन आपण सर्वांनी मजा लुटलेली आहे. परंतु मजा लुटता लुटता खरं म्हणजे टेन्शन पण वाढतं आहे. गेल्या मॅचेसमध्ये T20 आपण पाहिलं असेल की जेव्हा मॅच टाय होते, मागे मुंबईबरोबर 2 वेळा टाय झाली मॅच आणि पब्लिकचा पारा चढला, काय करायचं, रात्री 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला, मॅचेस टाय झाल्या आणि त्यावेळेस खरं पब्लिकचा अवतार बघायला मिळतो. पब्लिक खरं म्हणजे मजा लुटण्यासाठी येते, पण त्यावेळेस पब्लिक टेन्शनमध्ये असते कारण एक मॅच 2 वेळा टाय होते आणि ती टाय झाल्यानंतर पब्लिकची परिस्थिती बघण्यासारखी होते. आज तुम्ही इथे फार चांगल्या पद्धतीने
इथं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे आपलं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे. विलास पाटील आणि प्रतिभा पाटील आपलं असंच आयोजन पुढे करत राहा, कारण आपल्या काकाचा मेसेज आहे. आर आर पाटील हे आमचे काका आणि काकांचा उपदेश नेहमीच चांगला असायचा. काका आम्हाला नेहमीच चांगले उपदेश करून सांगायचे. मग कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो, बिझनेसमध्ये असो, स्पोर्ट्समन असू द्या, कुठल्याही कर्मचारी असू द्या, कुठल्याही क्षेत्रातला माणूस असू द्या, त्याला आशीर्वाद देत असत. आणि आशीर्वादाबरोबर ते सांगत असेल की तुझं जे काम आहे त्या कामामध्ये तू प्रावीण्य मिळेल, तू गो अहेड कर, म्हणजे तू पुढे जा. ही संकल्पना काकाची आहे आणि काकाची होती. ही संकल्पना पुढे घेऊन विलास पाटलांनी हे काकांच्या पावलावर पाऊल ठेवून ही संकल्पना पुढे घेतलेली आहे. आणि मला आज आनंद होतोय की 2021 महापौर चषक आज आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे आयोजन केलेलं आहे. मी आपल्याला ह्या सर्व टीमच्या लोकांना आणि आयोजकांना माझ्याकडनं मी धन्यवाद देतो आणि जेवढं तुमचं अभिनंदन करू तेवढं कमीच. एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो. खूप खूप धन्यवाद सन्माननीय रमेश पाटील साहेब. आणि ते मामा आहेत क्या बात आहे. तर मामाने आज काकांची आठवण करून दिली. गो अहेड सर, आम्ही सुद्धा एकच छोटा मेसेज देऊ शकतो की तुम्ही सुद्धा सर गो अहेड इन युअर लाईफ. उत्तुंग तुम्ही, अथांग तुम्ही, जनमानसाचा अभिमान तुम्ही. तुम्ही खूप प्रगती करावी आणि यशाचं उत्तुंग शिखर गाठावं अशा चॅलेंज परिवार विलासार पाटील, प्रतिभा विलास पाटील आणि आम्हा सर्व भिवंडीकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तर सामना सुरू करायला हरकत नाही आहे, परत एकदा वळूया प्रियांच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच हरेची पंड्या. खूपच चांगला उल्लेख सन्माननीय आमदार रमेशजी पाटील साहेबांनी केला. खूप चांगलं मनोगत त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. जाऊया मॅचकडे. ग्रामीण क्रिकेटमधून हा सामना आहे, आजचा 10वा सामना. जयहरी रानोली विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. नाणेफेक जिंकली या सामन्याची. जयहरी रानोली संघाच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.